सध्या आपल्या भविष्याचं काय? हा प्रश्न सर्वांनाच भडकावतो, भेसडावतोय, भिडकावतोय, भेडसावतोय. पण घाबरून जाऊ नका, पळून जाऊ नका, चिंता करू नका, कारण तुमची हीच काळजी, हीच चिंता मिटवण्यासाठी मी ज्योतिषाचार्य पंडित मनोमिलन खायाळ आज तुमच्यासाठी देवदूतासारखा आलो. तर मागे आपण बघितल्या राशी मेष, वृषभ आणि मिथून लॉकडाऊन मध्ये नका नाचू इथून तिथून, पुढील तीन राशी थेट घायाळ राशी भविष्यातून. पुढील रास आहे मकर. या राशीचा मालक आहे शनी, त्यामुळे शनिवार वगळता इतर सगळे दिवस स्वभावाप्रमाणे नैराश्यात जातील, त्यामुळे पावलं आपोआप वाईन शॉप कडे वळतील. पण वाईन शॉप मध्ये आपल्या आवडीचा ब्रँड न मिळाल्याने नैराश्य आणखी वाढेल. आज की रात कटेगी कैसे. पण सॅनिटायझर कडे आशा लावून बघू नका, त्यापेक्षा बायकोच्या हातचा कोरा करकरीत चहा प्या, तरतरी येईल. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. घरी टीव्हीवर हेराफेरी बघताना बायको नवऱ्याच्या पाकिटातून आणि नवरा बायकोच्या पर्समधून पैसे चोरण्याची शक्यता आहे. या राशीतील बहुतांश लोकांना नैराश्यानं ग्रासलेले असते, परंतु सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी हे नैराश्य आपल्या पुरतेच मर्यादित ठेवा. FB इन्स्टावर उदासीन कविता तसेच गुलजारच्या नावाने फडतूस शायरी सादर करून हे नैराश्य वाढवू नका. कोरोना कोरोना जा रे तू, जाओ हो जाओ, अपनी मर्जी से जिसका होना है, मेरी तरफ से तो बस तुम दफा हो जाओ, निकल. आळस झटकून आता तरी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा. बाहेर जाताना खिशामध्ये डांबर गोळ्या ठेवावा, जेणेकरून तुम्ही आंघोळ केली नसेल तरी कपड्यांमधून येणारा सुगंध आजूबाजूच्या लोकांना जगू देईल. डांबर गोळ्या नसल्यास जालिम टायगर फिनाईलचे 2 थेंब काखेत चोळावे. मनाची समजूत घालावी लागेल. पंखा नेमका याच दिशेने का फिरतो? डाळिंबात एकूण किती दाणे असतील? खिडकीतून दिसणारे ढग नेमके कोणत्या देशातून आले असतील? शेजारी वहिनी आपल्यावर लाईन तर मारत नसतील? ग्रेजुएट समज के हमको लाईन मार रही है क्या? अरे असल्या गोष्टींमध्ये तासन तास रमत बसू नका. बाकी आरोग्य उत्तम राहील, काळजी घ्यावी, करू नये. पुढील रास आहे कुंभ. ही नको तेवढी चिकित्सक रास आहे. या राशीतील लोकांनी नको नको ते अघोरी शोध लावून उच्छाद मांडलेला दिसतो. म्हणजे घरातील महिला घरात आहे नाही ते सगळे पदार्थ वापरून नवनवीन प्रयोग करताना दिसतायत. तर पुरुष आधी घरात दारू बनवण्याच्या आणि आता थेट दारू पिऊन चायनावर अटॅक करण्याच्या गोष्टी करताना दिसतात. जितना भी विकास हो रहा है, IBT नोट के मोनली फूड टैक्स सिर्फ दारू में ही हो रहा है विकास. पण पंचमात प्लुटो पिवळा पडल्याने हे शोध अंगाशी येते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. दोघे मिळून आज रामायण बघा. तुमच्या क्वारंटाईन नृत्याला 101 लाईक्स मिळण्याची शक्यता. पण नृत्यात नाविन्य जपायचं असेल तर टेरेस सोडून किचनच्या ओट्यावर थिरकल्यास विशेष प्रसिद्धी मिळेल. किराणा आणताना नीट लक्ष देऊन आणावं, पिशवी फाटण्याची शक्यता आहे. चितळ्याऐवजी आज कात्रज दुधावर समाधान मानावं लागेल. चहा नीट होत नाही हो. खास मौको पर खास चाय. लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलांचे आवाजवी हट्ट पुरवू नका, नाहीतर आयुष्यभर त्यांना घरी बसून खायला घालावं लागेल. तेरी दादरे दी झालं का जेवायला, तेरी दादरे. आणि खायला घालायचंच असेल तर दरवेळी येणारी लॉकडाऊनची वाढती तारीख पचवण्यासाठी चमन चिंता घाळा च्यवनप्राश सहकुटुंब प्राशन करा, जवळील मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध. पुढील रास मीन. या राशीचे बोधचिन्ह आहे 2 विरुद्ध दिशेला तोंड असलेले मासे, त्यामुळे या राशीतील लोकांना एखादी गोष्ट करायची असल्यास मार्ग सापडतो आणि करायची नसल्यास कारणे.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात आणि मीन राशीचा नाद केल्यास हातपाय गळ्यात या गाजलेल्या म्हणीप्रमाणेच लॉकडाऊनमध्ये तुमच्या नादाला कोणीही लागणार नाही. सगळीकडे तुमचीच मनमानी चालेल. तुमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ तुम्ही नेहमीच खात असाल, है ना? पण जरा थांबा, जिभेवर जरा ताबा ठेवा, कारण अष्टमात बसलेला कोलेस्ट्रॉल दबा धरून तुमची वाट पाहत आहे. तरुण युवकांनी शेजारील तरुण युवतींपासून सोशल डिस्टन्सिंग पाळावं. तरुणींनी या काळात जरा जास्त भाव खाऊ नये, कारण ज्या मुली आधी भाव खातात त्याच लग्नानंतर एखाद्या चोम्यासोबत वडापाव खातात. इट्स हर चॉईस. तुमच्या भाबड्या स्वभावाचा लोक फायदा उठवतील, त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, साखर आणि मीठ दोघांचाही रंग सारखाच असतो. दिलेला शब्द पाळा. लक्षात ठेवा, ताकद तुमच्या शब्दात असू द्या, कारण शेती पावसाने होते, पुराने नाही. शुभ सकाळ. या राशीत एवढंच. आजचा शुभांक 7. घरीच खा वरण भात, वाढत चालली आहे कोरोनाची साथ. कंट्रोल कंट्रोल उदय. शुभ रंग नारंगी. चांगल्या सवयी लावा अंगी, कारण हत्तीलाही हरवू शकते एक छोटी मुंगी. जाता जाता एवढंच म्हणेन, कधी खाणार आता रगडा, कधी खाणार आम्ही भेळ. कधी खाणार आता रगडा, कधी खाणार आम्ही भेळ. मनोमिलन घायाळ सांगतील भविष्याचा अचूक खेळ. उठा उठा के पटकूंगा, उठा उठा के पटकूंगा, चीर दूंगा फाड़ दूंगा साला. काही विचित्र प्राणी माझ्या मागे लागले, पण तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्यासाठी राशींचा वेध घेणं मी अजिबात थांबवणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं ब्लॅक हॉर्स स्टुडिओचे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, ती बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया ती नवीन राशींसकट. तोपर्यंत मी येतोच. धन्यवाद. मी पळतो.